नमस्कार, स्पेशल मन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी कलिंगड ज्यूस कसं बनवायचं हे बघणार आहेत. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यूस बनवण्यासाठी इथं मी कलिंगडच्या 3 फोडी घेतलेल्या आहेत. कलिंगड तुम्हाला किती ज्यूस बनवायचं आहे त्या हिशोबाने घ्या. आणि सगळ्यात अगोदर आपण ह्याच्या बी काढून घेऊया. आपण अशा सुरुवातीलाच कलिंगडच्या बी काढून घेतल्यामुळं नंतर आपल्याला ज्यूस गाळून घ्यायची गरज पडत नाही. आणि हे पाय इथं मी सगळं बी काढून घेतलेलं आहे. आणि एखादं राहिलं तर फोडी करताना ते सुद्धा काढून टाकायचं. आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्यात. तर हे पा, मी सगळ्या अशा पद्धतीने फोडी करून घेते. आणि कलिंगडचा जास्त पांढरा भाग घ्यायचा नाही, फक्त लाल लाल गरज काढून घ्यायचं. त्यामुळे ज्यूस मस्त एकदम लाल होतो. आणि इथं मी सगळं कलिंगडच्या बी काढून बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि लगेच आपण आता ज्यूस बनवून घेऊया. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या फोडी घालायच्या. किंवा जास्त असेल तर 2 वेळासुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता. तर मिक्सरच्या भांड्यात मी सगळ्या फोडी घातलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे साखर घातलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला किंवा कलिंगड किती गोड आहे त्याप्रमाणे घाला. आणि फक्त चिमूटभर मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि छोट्या चमच्यानी 1 चमचा लिंबाचा रस घालायचा. त्यामुळे ज्यूस प्यायला एकदम छान लागतो. लिंबाचा रस तुम्ही अवश्य घाला. आणि आता याला झाकण लावून आपण मिक्सरला छान बारीक करून घेणार आहेत. ते पाय इथं मी मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे. आणि मस्त ज्यूस आपला तयार झालेला आहे. आणि मी ह्याच्यामध्ये बारीक करताना बिलकुल पाणी टाकलेलं नाही. तुम्हाला जर पातळ ज्यूस आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. पण पाणी एकदम थंड पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. आणि नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं. आणि लगेच आता आपण सर्व करून घेऊया. कलिंगडचा ज्यूस बनवायला एकदम सोपं आहे आणि खूप मस्त लागतो प्यायला. आणि हे पहा किती मस्त ज्यूस आपला तयार झालेला आहे. आणि वरून थोडंसं आपण आईस क्यूब्स टाकूया. एकदम थंडगार आपला घरच्या घरी कलिंगडचा ज्यूस बनवून तयार आहे. तर अशा पद्धतीने एक वेळा तरी तुम्ही कलिंगड ज्यूस नक्की बनवून बघा. आणि कसं झालं कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.